मुख्यमंत्री कोणीही असो, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार, जरांगे उपोषण करण्यावर ठाम. उपोषणाचं ठिकाण मुंबई किंवा अंतरवाली सराटी असेल, जरांगेंची माहिती. अजित पवार मध्येच आले नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या, गुलाबराव पाटील यांचं विधान. गुलाबरावांनी बेताल वक्तव्य करू नयेत, गुलाबरावांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची खोचक टीका. प्रशासनानं मागणी फेटाळल्यानंतरही मार्कडवाडी ग्रामस्थ बॅलेटवर मतदान घेण्यावर ठाम, गावातील विरोधकांचा मतदानावर बहिष्कार. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ईव्हीएम विरोधात आंदोलन, ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळत आंदोलन केलं. नागपूरमध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम विरोधात आंदोलन, कोणतेही इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्सकोड शिवाय तयार केलं जात नाही आणि त्यामध्ये टेम्परिंग केलं जाऊ शकतं, सुनील केदार यांचा आरोप. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार महेश कोठेंचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज, पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचं शुल्कही भरलं. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी व्हायला नको, सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली. प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत, लोकसंख्याशास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांचं वक्तव्य. संख्या वाढल्यास खर्च कसा करायचा, हिंदूंनी किमान 3 मुलं जन्माला घाला, या मोहन भागवतांच्या वक्तव्यावर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया. असदुद्दीन ओवेसींकडून भागवतांच्या वक्तव्याचा समाचार, 3 अपत्य जन्माला घालण्यासाठी तुम्ही लग्न कधी करताय, असदुद्दीन ओवेसींचा मोहन भागवतांना थेट सवाल. नांदेडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशा आशयाचे बॅनर्स लागले. नाशिकच्या चांदवडमध्ये आमदार राहुल अहेर यांनी आभार मेळावा घेतला, मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचा, अहेर यांचं वक्तव्य. पालघरमध्ये मनसेचे 2 जिल्हाप्रमुख भिडले, वादाचं रुपांतर मारहाणीत, कोयत्यानं मारहाण झाल्याची माहिती हल्ला अविनाश जाधव यांनी केल्याचा पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरेंचा. आता नागपूरमध्ये दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, पोलिसांच्या या निर्णयाचा नागरिकांकडून विरोध. समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण, हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर मुंबई प्रवास केवळ 8 तासात पार करता येणार. धुळे जिल्ह्याच्या विविध भागात थंडीचा जोर वाढला, जिल्ह्यामध्ये किमान तापमानाचा पारा 6 अंशांपर्यंत घसरला. सोलापूरमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा कडाका, गरम कपडे खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांची तिबेटियन मार्केटमध्ये गर्दी. तळकोकणात पुढचे 4 दिवस पावसाचा अंदाज, फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वातावरणात बदल, 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी, पावसाच्या अंदाजामुळे काजू आंबा बागायतदार चिंतेत. बाजारात नव्यानं आलेल्या बाजरीचा दराचा नवा उच्चांक गाठला, तब्बल 3,500 रुपये क्विंटल बाजरीची विक्री, परिणामी बाजरी खरेदीसाठी सर्वसामान्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार. तळकोकणातील समुद्र किनाऱ्यावर सीगल पक्ष्यांचं आगमन, परदेशी पाहुण्यांना पाहणीसाठी पर्यटकांची गर्दी. रायगडच्या अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी, पर्यटकांनी बनाना राईड आणि बोटिंगचा मनसोक्त आनंद घेतला. वाशिमच्या लोणीमध्ये संत सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त रथोत्सव संपन्न, 100व्या रथोत्सवाला मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. नाशिक शहरातील विविध भागातून चोरीला गेलेले मोबाईल नाशिक पोलिसांनी मूळ मालकांना परत केले, 20 लाख किमतीचे 130 मोबाईल शोधण्यात नाशिक पोलिसांना यश. अलिबागमध्ये 2 पर्यटकांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी, एका तरुणाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. यवतमाळच्या वणीमध्ये घुसून युवकावर हल्ला, युवक गंभीर जखमी, या प्रकरणी दोघांना पोलिसांकडून ताब्यात. संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये वीरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत महिलांनी रस्त्यावरती देशी दारूच्या बाटल्या फोडल्या, वारंवार तक्रार करूनही दारू विक्री बंद होत नसल्यानं महिला आक्रमक. भंडाऱ्यामध्ये मोहाडी तुमसर रोडवरती ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी, मोहाडी पोलिसांकडून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.